पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ब मधील होणारे पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय युतीच्या अधिकृत उमेदवार रुचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ जोरदार घोषणाबाजी करत रविवारी प्रचार करण्यात आला. या प्रचाराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनानं रिक्त झालेल्या जागी यांची कन्या रुचिता लोंढे यांना भाजपच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ रविवारी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहेत. कैलासवासी मुग्धा लोंढे यांच्या कार्याचा वारसा घेत त्यांची मुलगी त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांचं कार्य पुढे नेण्याचं काम करत आहे. रुचिता लोंढे या नगरसेविका मुग्धा लोंढे यांनी सुरू केलेल्या समाजसेवेची भूमिका ठाम ठेवत पनवेल महापालिकेतील नागरिकांची सेवा करणार आहेत. त्यामुळे 9 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजप आरपीआय युतीच्या अधिकृत उमेदवार रुचिता लोंढे यांना बहुमतानं विजय करा असं आवाहन भाजप आणि आरपीआय युतीच्या वतीनं करण्यात येत आहे. पनवेल शहरातील सावरकर चौक परिसरात प्रचार करतावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदू पटवर्धन, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका चारुशिला घरत, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.